राष्ट्रपती राजवटीसाठी भाजपला जबाबदार धरणे चुकीचे असून देवेंद्र फडणवीस यांनी सरकार स्थापन करण्यास नकार दिल्याने राज्यपालांनी शिवसेनेला निमंत्रण दिले. काँग्रेस नेत्यांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा केला असता तर राष्ट्रवादी काँग्रेसला राज्यपालांनी बोलावलेच नसते आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू झालीच नसती. मुळात काँग्रेसने विधानसभा निवडणुकीच्या काळात फारसे गांभीर्याने लक्ष घातले नाही. खासदार शरद पवार आणि अजित पवारांनी भाजपाच्या अडचणी वाढवत असतानाही राज्यात जोरदार सभा घेऊन निकराचा लढा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला गळती लागलेली असताना देखील गेल्या वेळेपेक्षा अधिक जागा विजयी झाल्या. त्याचा फायदा काँग्रेसला देखील झाला. मात्र या पक्षाला गटनेता निवडता आला नाही. आता तरी काँग्रेसचे अस्तित्व टिकून ठेवण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादीच्या आघाडीमध्ये सामील होण्यासाठी काँग्रेसवर दबाव वाढल्यानेच काँग्रेसने दिल्लीतून वरिष्ठ नेते राज्यात पाठविले असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान भाजपाने देखील घडामोडीवर लक्ष केंद्रित केले असून भाजपाही सरकार आमचेच येईल असे सांगत आहे. तर दुसरीकडे भाजपने संघटनात्मक बदलाचे संकेत देत जिल्हाध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच एकहाती सत्ता स्थापन करण्यासाठी तळागाळात जाऊन संपर्क साधला आणि अवकाळी पावसाने झालेल्या शेतकरी वर्गाची काळजी घेण्याच्या सूचना केल्या आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहमदनगर. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.